फडणवीसांनी महाराष्ट्राची सूत्र हातात घेतल्यावर महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली, संजय राऊतांची टीका. संजय राऊत म्हणतात फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर भाषेचा स्तर खालवला, पण माईकवर कोण थुंकलं होतं किंवा एका महिलेला शिव्या कशा घातल्या होत्या, नितेश राणेंची राऊतांवर टीका. सत्तेशिवाय शहाणपण नाही असं अजित पवार काय म्हणतात, उद्या मी सत्तेत आलो तर हे शरद पवार यांच्या घरी जातील आणि साहेब सत्ता आली मला तुमच्या बरोबर घ्या असं देखील म्हणतील, जितेंद्र आव्हाडांची टीका. शिवसेना पक्षनिधी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार, बँक खात्यातून पैसे कुणी काढले याची माहिती मागवली जाणार. महायुतीच्या लोकसभा जागावाटपासंदर्भात अद्याप निर्णय नाही, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी राज्यातील नेत्यांना वेळ देत नसल्याची चर्चा. ठाकरे गट आणि काँग्रेस रामटेक लोकसभेच्या जागी आग्रही असताना आता वंचितचाही रामटेकच्या जागेवर दावा, 1 मार्चला रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा. पवार विरुद्ध पवार असा सामना व्हायला नको, बारामती लोकसभेबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया. रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांसाठी पोलीस महासंचालक पदात बढती मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांकडून रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांसाठी पोलीस महासंचालक करण्याचा प्रस्ताव. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ, रोहित पवारांची टीका. मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडीधारकांचं HDIAL संकुल, कुर्ला पुनर्वसन आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1500 कुटुंबियांना घराच्या चाव्या सुपूर्द. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शोकसभा, प्रभादेवीत कुटुंबियांकडून प्रार्थना सभेचं आयोजन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.